नमस्कार, ग्रेट भेटमध्ये तुमचं स्वागत. सध्या बराक ओबामांचा बोलबाला जगभर आहे. प्रतिकूल परिस्थितीशी झगडत ओबामांनी अमेरिकेचं अध्यक्षपद मिळवलं आहे. आपल्या भारतातही ओबामांशी नातं सांगणारी अनेक माणसं आहेत. डॉक्टर भालचंद्र मुणगेकर त्यापैकीच एक. कोकणातल्या एखाद्या छोट्याशा खेड्यातून झगडत झगडत डॉक्टर मुणगेकर प्लॅनिंग कमिशनपर्यंत पोहोचले आहेत. आज प्लॅनिंग कमिशनवरचे महाराष्ट्रातले ते एकमेव सदस्य आहेत. याआधी ते मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू होते. अनेक महत्त्वाच्या संस्थांची पदं त्यांनी भूषवली आहेत आणि पुढे ते भारतीय राजकारणात आणि समाजकारणामध्ये अत्यंत महत्त्वाची जबाबदारी घेतील असं त्यांच्याविषयी बोललं जात आहे. मुणगेकर, IBN लोकमतला वेळ दिल्याबद्दल तुमचं मनपूर्वक आभार. मी सुरुवातीलाच तुम्हाला विचारतो, बराक ओबामांचा उल्लेख मी केला आणि तुमचा कोकणातून आजपर्यंत झालेला प्रवास यामध्ये काही नातं दिसतं तुम्हाला? आपण जो मुद्दा विचारलात की ओबामाच्या संबंधामध्ये, ओबामांचं अध्यक्षपद अमेरिकेचं ही केवळ अमेरिकेच्या राजकीय आणि सांस्कृतिक इतिहासामध्येच नव्हे तर संबंध जागतिक इतिहासामध्ये एक सामाजिक क्रांती म्हणून त्याचा आपल्याला उल्लेख करावा लागेल. आणि ओबामांनी ज्या पद्धतीने संघर्ष केला आणि अमेरिकन जनतेने त्या संघर्षाला ज्याप्रमाणे प्रतिसाद दिला ते लक्षात घेता ओबामांच्या ह्या क्रांतीबरोबरच अमेरिकन जनतेचंही स्वागत करण्याची आवश्यकता आहे आणि यातून भारतीय जनतेनेही काही धडे शिकण्याची आवश्यकता आहे. ओबामांची जे नातं आपण जे म्हणालात ते एक भावनिक नातं आहेच आणि माझ्यासारख्या किंवा माझ्यानंतरच्या अनेक पिढ्यांनासुद्धा ओबामांचं क्रांतिकारक जीवन किंवा त्याच्या अगोदर नेल्सन मंडेलांचं क्रांतिकारक जीवन किंवा त्याच्यानंतर मार्टिन ल्युथर किंग यांचं जीवन हे सातत्याने स्वातंत्र्य समता बंधुत्व स्थापन करण्यासाठी संबंध जगातील सर्व लोकांना सातत्याने एक प्रोत्साहन आणि स्फूर्ती देणारं ठरेल. आणि त्या अर्थाने एक स्फूर्तीचं नातं निश्चितपणे माझ्यासारखे कार्यकर्ते जे फुले आंबेडकर चळवळीमध्ये वाढले आणि जे विचाराची धारा ते समजतात यांच्यामध्ये आणि ओबामांच्यामध्ये हे निश्चितपणे नातं आहे. डॉक्टर मुणगेकर, मला तुम्हाला असं विचारायचं आहे, तुम्ही कोकणातल्या एका गावातून सुरुवात केलीत आणि आज देशातल्या एका सर्वोच्च संस्थेमध्ये प्लॅनिंग कमिशनमध्ये तुम्ही मेंबर आहात. तुमचा विकास झाला आहे, तुमची प्रगती झाली, व्यक्ती म्हणून तुमची ही फार मोठी कामगिरी आहे. पण तुम्हाला असं वाटतं गेल्या 60 वर्षामध्ये देशाचा विकास झाला, आपण जे काय सध्या बघतोय चाललं आहे ते योग्य आहे म्हणून? नसे की गेल्या 60 वर्षामध्ये देशाचा जो विकास झाला त्या विकासामध्ये या देशातल्या सगळ्याच घटकांना थोड्या अधिक प्रमाणात न्याय मिळालेला आहे, त्याने त्याचा काही फायदा झालेला आहे. परंतु ज्या घटकांचा आपण उल्लेख केलात किंवा आपल्या मनामध्ये आहे आणि सातत्याने मी ते अनुभवलेलं आहे, तुम्हाला काय म्हणायचं असतं ते, त्याचा विचार केल्यानंतर गेल्या 60 वर्षामध्ये देशाच्या सर्वच क्षेत्रात आर्थिक, सामाजिक, राजकीय, शैक्षणिक जी प्रगती झाली त्या प्रगतीचे फायदे सर्व स्तरावरच्या उपेक्षित वर्गांना आवश्यकतेप्रमाणात दुर्दैवाने झालेले नाहीत. आणि ते न होण्याची कारणं इथल्या समाजव्यवस्थेमध्ये, इथल्या सत्ताधारी वर्ग जातींच्या अभिलाषेमध्ये त्यांनी या देशातल्या संपूर्ण प्रगतीचे फायदे जास्तीत जास्त प्रमाणामध्ये आपल्याला कसे मिळतील अशा त्यांच्या प्रयत्नामध्ये आहेत. परंतु एक गोष्ट निखालसपणे आहे, हे फायदे जोपर्यंत अशा प्रकारच्या सर्व उपेक्षित वर्ग घटकांना, समाज घटकांना मिळत नाहीत तोपर्यंत या देशाची लोकशाही, या देशाची निर्णय प्रक्रिया आणि एका व्यापक अर्थाने या देशाची संस्कृतीसुद्धा खऱ्या अर्थाने संपन्न होईल असे मला वाटत नाही. तुम्ही दिल्लीतही असता, खेड्यातल्या माणसाशी तुमचा संपर्क असतो, सतत देशभर तुम्ही फिरत असता, मला सांगा कुठे कमी पडतो आहात आपण? एक तर असं मला असं वाटतं की ज्या प्रकारची धारणा समाजामध्ये असावी लागते ती म्हणजे समाजामध्ये फार मोठ्या प्रमाणावर जे युरोपमध्ये दिसून आलं दुसऱ्या जागतिक महायुद्धाच्या नंतर, प्रामाणिकपणा स्वतःच्या हितसंबंधांपेक्षा समाजाचे हितसंबंध, देशाचे हितसंबंध हे अधिक महत्त्वाचे आहेत. आणि मला असं वाटतं आपल्याकडे होताना दिसत नाही. म्हणजे असं की आपण विचार करत असताना इतका संकुचितपणे विचार आपण करत राहतो, एकतर जातीच्या पातळीवर, धर्माच्या पातळीवर, भाषेच्या पातळीवर, प्रदेशाच्या पातळीवर, स्वतःच्या संस्कृतीच्या पातळीवर,
आणि त्यामुळे एका व्यापक पातळीवर जो विचार करावा लागतो, समाज म्हणून आपण नाही विचार करतो, आपण विचार करतो हे एक जात म्हणून, पोटजात म्हणून, भाषिक प्रदेश म्हणून. बेकारीचा आपण विचार करताना काय करतो की तमिळनाडूचं काय, महाराष्ट्राचं काय, बंगालचं काय. एका विशिष्ट प्रकारच्या उत्पादन व्यवस्थेमुळे एक बेरोजगारी निर्माण होते आणि ती सोडवताना काही एक मूलभूत प्रकारचे आर्थिक धोरण स्वीकारावं लागतं ह्याचं आपल्याला भान राहत नाही. आणि म्हणून ह्या सगळ्या प्रश्नां जमात ह्याचा दहशतवादाचा विचार सुद्धा आपण पृथक पृथकपणे करतो. दहशतवाद, इथली संबंध, देशातली सांस्कृतिक व्यवस्था, इथे आर्थिक व्यवस्थेमध्ये किंवा प्रगतीमध्ये गरीब लोकांना स्थान न मिळणं, इथला पूर्वीपासून झालेला प्रादेशिक आणि भाषिक संकुचितवाद, मी संकुचितवाद मुद्दाम शब्द वापरतो, मी संकुचितवादाचा अर्थ प्रत्येक भाषेला स्वतःचं स्थान आहे असं माझं मत आहे, परंतु त्याच्या पलीकडे जाऊन भारत नावाचं एक राष्ट्र आहे, एक समाज आहे, ज्याला 5000 वर्षांची संस्कृती आहे, ज्याला लोकशाही खऱ्या अर्थाने नवीन होती. लोकशाही हे एका अर्थाने आपल्या समाजातली क्रांती आहे. गेल्या 2000 वर्षाच्या इतिहासामध्ये ह्या देशामध्ये लोकशाहीला अनुकूल अशा प्रकारची एकही मूल्यव्यवस्था आपल्याकडे नव्हती. तेव्हा हे जे आव्हान स्वीकारलं पाहिजे ह्या देशातल्या लोकांनी, राज्यकर्त्यांनी, राजकीय पक्षांनी, विचारवंतांनी, ह्या देशातली विचारवंतसुद्धा हळूहळू कितीतरी पुरोगामी मांडणी करत समजा असले तरीसुद्धा हळूहळू हळूहळू सरकत 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 ते स्वतःच्या कोशात जाऊन बसतात. त्यामुळे एक समाजव्यवस्था म्हणून एका व्यापक पातळीवर, एका अत्यंत ब्रॉड पातळीवर, एक उदारमतवादी, मी समाजवादी असेल म्हणत नाही, एक समतावादी, उदारमतवादी लोकशाही प्रक्रियेतून ह्या देशाचे प्रश्न कसे सोडवायचे याचे जात, धर्म, भाषा, प्रदेश, प्रांत ह्याच्या पलीकडे जाऊन एक दर्शन म्हणून आपण ज्याला म्हणतो, जे दर्शन फुल्यांच्यामध्ये होतं, जे दर्शन रानड्यांच्यामध्ये होतं, जे दर्शन प्रामुख्याने आपल्याला आंबेडकरांच्यामध्ये दिसून येतं, हे दर्शन भारताच्या निर्णय प्रक्रियेमध्ये, राजकारणामध्ये, समाजजीवनामध्ये, विचारांच्यामध्ये प्रत्यक्ष प्रतिबिंबित होण्याची आवश्यकता आहे. तुम्हाला असं वाटतं हा देश जो आहे तो अत्यंत नेतृत्वहीन झालेला आहे? नेतृत्व हे या देशाला पंतप्रधान आहे, या देशाच्या विविध राज्यांना मुख्यमंत्री आहे, पण या देशाला पुढे नेणारा, दूरदृष्टीने भविष्य काळाकडे पाहणारा असा एकही नेता या देशात आज उपलब्ध नाही असं तुम्हाला वाटतं? राजकारणाच्या बाबतीमध्ये एक तर राजकीय पक्षांनी अशा प्रकारचं नेतृत्व उभं करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. आणि त्याच्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आज राजकीय पक्षांच्या मध्ये असलेला अंतर्गत लोकशाहीचा अभाव. आपल्याकडचे सगळे राजकीय पक्ष हे जवळजवळ ऑटोक्रॅटिक पार्टी झालेले आहेत आणि म्हणून अंतर्गत लोकशाही हे अशा प्रकारचं नेतृत्व निर्माण करण्याची एक आवश्यक गोष्ट आहे. दुसरी गोष्ट अशी की पक्षीय पद्धतीच्या बाहेर, राजकारणाच्या बाहेर राहूनसुद्धा एक दार्शनिक अशा प्रकारचं नेतृत्व देता येतं, जे नेतृत्व 1954 पासून 74 पर्यंत जेपींनी राजकारणाच्या बाहेर राहूनसुद्धा जेपी परत राजकारणामध्ये आले, जेपींच्या राजकारणाच्याविषयी, जेपीने ज्या प्रकारचं आंदोलन केलं त्या आंदोलनामध्ये होतो तरी पण जेपींच्या एकूणच समग्र भूमिकेच्या विषयी माझे आज मतभेद आहेत. हा मुद्दा मतभेद आहेत किंवा मी मान्य करतो अशातला भाग नाही, पण लोकांना ते अपील झालं. तेव्हा वैचारिक पातळीवर, साहित्याच्या पातळीवर आणि असा प्रकारे एक विचार करून समाजाचा समग्र, सांगा तुम्ही ज्या लोकांची नावं घेतली त्या काळामध्ये विचारवंत, लेखक, कलावंत हा समाजकारण आणि राजकारणाशी जोडलेला होता. आज तुम्ही मगाशी म्हणालात त्याप्रमाणे विचारवंत स्वतःच्या कोशात गेलेले. तुम्हाला असं वाटतं की हे जे विचारवंत म्हणवणारी आपल्या देशातली माणसं आहेत ही खुजी झाली आहेत? नाही, मला आपल्याला असं म्हणायचं आहे की या बाबतीमध्ये मी अँटोनिओ ग्रामसीला दार्शनिक तत्वज्ञ असं मानतो. मी विचारवंतांच्या आपल्याकडे कसं होतं, आपल्याकडे दुर्दैवानं झालेलं आहे असं की कॉलेजमधलं किंवा विद्यापीठातला प्राध्यापक किंवा प्लॅनिंग कमिशनचा मेंबर किंवा कुलगुरू किंवा एखादा कोण ज्युडिशियलमध्ये असलेला माणूस किंवा 4 पुस्तकं लिहिलं, आपल्या भारतामध्ये विचारवंताची व्याख्याच मुळामध्ये खुज्या पद्धतीने केली जाते. तेवढी विचारवंत ठरवण्यासाठी ज्या कसोट्या आपण वापरतो त्या मुळामध्ये खुज्या असल्यामुळे त्याचं प्रतिबिंब असं म्हणणं, ज्यांना आपण विचारवंत म्हणतो ते विचारवंत नसतात असं नाही म्हणत मी. की मला म्हणायचा मुद्दा असा की विचारवंतांच्या मध्ये एक दार्शनिकता असावी लागते. त्या अर्थाने आंबेडकर आणि रानडे विचारवंत होते, दार्शनिकता. पुढे 50, 60, 70, 100 वर्षामध्ये काय असेल विजन अशा प्रकारचं. दुसरी महत्त्वाची गोष्ट माझ्या मते, तुम्ही पुस्तकं किती वाचली, तुम्ही काय किती लिहिलं आणि तुम्हाला किती डिग्री मिळाली ह्याच्यापेक्षासुद्धा तुमची समाजामध्ये कमिटमेंट काय आहे. त्यामुळे मला विचारवंताच्या बाबतीमध्ये डिग्र्या, पुस्तकं किंवा तुम्हाला मिळालेले सगळे सन्मान ह्याच्यापेक्षासुद्धा समाज कुठे तुम्हाला घेऊन जायचा आहे आणि त्याचे निकष फक्त एकच आहे, त्याचा निकष स्वातंत्र्य, समता, बंधुभाव, न्याय.
स्त्री पुरुष समानता हा त्याचा निकष. आणि तिथपर्यंत समाज घेऊन जाण्यासाठी तुमच्या हातामध्ये जी काय तुमची ताकद असेल, वैचारिक, तात्विक, फिलॉसॉफिकल, साहित्यिक, ही तुम्ही किती चिकाटेने आणि किती तत्वनिष्ठेने समाजातल्या कोणत्याही तात्कालीन प्रलोभनाला बळी न पडता तुम्ही ती किती रेटून जाता, ज्याला आपण कमिटमेंट असं म्हणतो. माझ्या दृष्टिकोनातून ही कमिटमेंट, हा प्रामाणिकपणा, ही ऑनेस्टी, ही विचारवंताच्या वैचारिक प्रगल्भतेपेक्षा सुद्धा मी कमिटमेंट ही सर्वात जास्त महत्वाची मानतो. मला सांगा, हे मुळगे जे गाव आहे असं काय अजब रसायन होतं? जगण्याची प्रेरणा काय? वर जात असताना सातत्याने मागे बघून त्यांना आपल्यावर आणण्याचा प्रयत्न करणं ही जगण्याची मुख्य प्रेरणा आहे, आणि ती मला माझ्या गावात आणि त्या नातेवाईकांच्यामध्ये मिळाली.